भारतीय जनता पार्टी ने आगामी चुनाव के लिए महाविजय 2024 संकल्प की घोषणा की है, जिसके तहत लोकसभा के लिए मिशन 45 जबकि विधानसभा के लिए मिशन 200 का ऐलान किया गया है, जिसके चलते 2 सितंबर को बुलढाणा जिले के घाट अंतर्गत रजत नगर खामगांव में भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में पदयात्रा निकाली गई। महाविजय 2024 मिशन द्वारा संपर्क सहयोग के लिए शहर से घर घर चलो अभियान के तहत यात्रा निकाली गई, जहां बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। खामगांव विधानसभा क्षेत्र से विधायक एडवोकेट आकाश फुंडकर के नेतृत्व में मिशन महाविजय 2024 के तहत खामगांव में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए हैं। इस मौके पर पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि बीजेपी का महाविजय 2024 मिशन घर घर चलो अभियान चल रहा है, इस माध्यम से हम अपना संदेश हर घर तक पहुँचाएंगे। उन्होंने विश्वास जताया कि आने वाले चुनाव में महायुति महाराष्ट्र में 45 लोकसभा और 205 से ज्यादा विधानसभा सीटें जीतेगी। उन्होंने इस दौरान कहा कि अगर देश में एक समान नागरिक कानून होगा तो यह सभी के हित में होगा। नहीं, राज्य में भारतीय जनता पार्टी घर चलो अभियान शुरू है। मोदी जी 9 वर्षा कार्यकाला संपूर्ण लेखाजोखा हा जनते देने ही भारतीय जनता पार्टी की जबाबदारी है, कारण जनतेचे मत जेव्हा घेतो आपण कर्ज म्हणून घेतो मताचं, आणि मताचं कर्ज हे काय काम मताचं कर्जावर केलं आहे मी ते आम्ही लोकांना कळवतो आहे। देवेंद्रजींनी 5 वर्षात जे कामं केलं 14 ते 19 आणि आत्ताचं नवीन सरकार एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादा या सरकारच्या माध्यमातून संपूर्ण लेखाजोखा जनतेकडे मांडण्याकरता आम्ही काम करतो आहे। घर चलो अभियान आहे, बुलढाणा लोकसभेत 3.5 लाख घरी आम्ही चाललो आहे, एका विधानसभेत 60,000 घरी आम्ही प्रवास करतो आहे, लोकसभेमध्ये 600 कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करण्याकरता निघाले आहे, आणि 51% वर मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही 45 वर जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे, आणि म्हणून हे घर चलो अभियान आहे। सोबतच मेरी माटी मेरा देश या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरून माती जमा करून कलश आम्ही कर्तव्य पथावर पाठवतो आहे। माननीय मोदीजींच्या हस्ते 31 ऑक्टोबरला कर्तव्य पथावर दिल्लीला अमृत वाटिका हुतात्म्याच्या स्मरण करण्याकरता जे बलिदान या देशाकरता दिलं त्यांच्या स्मरणार्थ स्मृतिपित्यर्थ त्याची स्मृती जतन व्हावी म्हणून एक अमृत वाटिकाचं निर्माण कर्तव्य पथावर होता है। त्या ठिकाणी मेरी माटी मेरा देश महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या घरून माती आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। शासकीय कार्यक्रम आहे, पण या शासकीय कार्यक्रमाला आम्ही मदत करतो आहे। शासनाने हे कार्यक्रम करायचे आहेत मेरी माटी मेरा देश, त्याला आम्ही मदत करतो आहे। हाही कार्यक्रम या बुलढाणा जिल्ह्यात आम्ही करणार आहोत। महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचं जे आहे आणि अजितदादा एकनाथजी देवेंद्रजी यांच्या समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल तो निर्णय त्याच्या मतदारसंघामध्ये होणार आहे। पण कोणाचाही निर्णय हो, जर उद्या शिवसेनेचं धनुष्यबाण आलं त्या ठिकाणी भाजप आपल्या उमेदवाराला जेवढी ताकद देईल तेवढीच ताकद शिवसेनेला देणार आहे। जिथे राष्ट्रवादीची घड्याळ आहे त्या ठिकाणी घड्याळला तेवढीच ताकद भाजप देणार आहे। आणि त्यामुळं आमची महायुती आहे, आमच्या महायुतीमध्ये 11 पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळं 11 पक्षाचं हे जे आमचं महायुती आहे NDA आहे आम्ही याच्या माध्यमातून लढणार आहोत। आणि मला वाटतं 45+ जागा लोकसभेत आणि 288 पैकी 200+ जागा विधानसभेमध्ये आम्ही महायुती जिंकू।